आता पाहूयात पुढची बातमी. गुजरातमधून एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. मॉस्कोवरून गोव्याला जाणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या संशयामुळे जामनगर विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. बॉम्ब शोधक पथक तातडीनं जामनगर विमानतळावरती दाखल झालेलं आहे. या विमानामध्ये 244 प्रवासी होते. विमानामधून प्रवाशांना खाली उतरवण्यामध्ये आलेला असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा तपास त्या ठिकाणी करत आहे. नेमकं काय कारण आहे याचा सध्या शोध घेतला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.